जिल्हा तालुक्यातील वांद्रणातील पाण्याबाबत अमृत योजना अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापूरचा प्रस्ताव तसेच भविष्यात इतर कोणताही प्रस्ताव होऊ नये व वांद्रणातील पाणी तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी आरक्षित करावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक 24 नोव्हेंबरला तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करून अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापूरचा प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. अकोला बुलढाणा अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेलारा तालुक्याच्या हद्दीत वारी भैरवगड येथे वाण नदीवर हनुमान सागर प्रकल्प वाण धरण हे तेलारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी बांधण्यात आले होते. या धरणाचा मूळ उद्देश सिंचन आणि फक्त सिंचन हाच होता. शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेच्या व्यतिरिक्त फक्त वीज दर गमी पाणी धरणामध्ये शिल्लक राहते त्यामुळे धरणातील सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचत आहे. सध्या परिस्थितीत तेलारा तालुक्यातील वाण धरणाच्या परिसरातील फक्त 5 ते 6 गावांना वाण धरणाच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे त्यामुळे तालुक्यातील 100 गावांना पिण्याकरिता वाणच्या धरणाची आवश्यकता आहे व तसा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे. तसेच अकोट तालुक्यातील बऱ्याच गावात सुद्धा पाणी नाही. अशातच बाळापूर मधील खेड्यांकरिता पिण्याच्या पाण्याची मागणी आहे. सदर मागणी ही ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचे सर्व गावे हे बाळापूर तालुक्यातील उपलब्ध धरणाच्या परिसरात त्यामुळे वाण धरणातून बाळापूर तालुक्यात 100 किलोमीटर पाणी नेण्याचा जो घाट रचला जात आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकरता लागणारा 1 करोड रुपये खर्च हा शासनाच्या तिजोरीतून जाणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 9 प्रकल्प त्यातील बाळापूर तालुक्यात 3 प्रकल्प असून 3 मोठ्या नद्या आहेत. तरीही वाण धरणाचे पाणी बाळापूर करिता मागणी असल्याने तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यावर बाळापूर तसेच अकोला तालुक्यातील राजकारण्यांचा डोळा आहे. तेलारा तालुक्यामध्ये रस्ते चांगले नाही त्यामुळे तालुक्यात इतर उद्योगधंदे नाही त्यामुळे तालुक्यातील लोकांना शेतीशिवाय पर्याय नाही त्यामुळे धरणातील पाणी सिंचनास न मिळाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. भविष्यातील धोका ओळखून दिनांक 24 नोव्हेंबर मंगळवार रोजी तहसीलदार कार्यालय तेलारा येथे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तेलारा तहसीलदारांच्या मार्फत वाणचे पाणी अकोला अमृत योजना शासन निर्णय रद्द करून बाळापूर येथील प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान धरणे आंदोलन मध्ये तेलारा संग्रामपूर व अकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना देत आहोत हा जो पाणी पळवण्याचा घाट दरवर्षी आपल्या तालुक्यातून होत आहे. कोणतीही योजना असो आपल्या तालुक्यात पळवण्याचा फक्त घाट रेसला जातो आणण्याचा नाही आहे. मात्र पाण्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता फार जीवनाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी जर असेल तर तुमच्या शेतीमध्ये पीक येईल तरच ते तुमची शेतीचं उत्पन्न वाढेल. शेतीचं उत्पन्न जर वाढलं नाही तर आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही आहे. तर त्या अनुषंगाने हा जो प्रस्ताव बाळापूरसाठी प्रस्तावित झालेला आहे सध्या स्थितीमध्ये आणि जो अमृत योजनेअंतर्गत अकोल्याला जे पाणी आरक्षित झालेलं आहे त्या दोन्ही पाणी प्रस्ताव जे आहेत हे आरक्षित होऊ नये. आरक्षित झाल्याचा तीव्र निषेध आम्ही करतोच आहे. परंतु हे आम्हाला कोणत्याही प्रकारे हे आरक्षित पाणी होऊ द्यायचं नाही आहे व सरकारला जागा करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या खांद्यावर हा जो गाडा आहे तो ओढून इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो व प्रत्येक शेतकऱ्यांना इथं लोकजागर मंचच्या वतीने अनिलभाऊ गावंडे यांच्या आदेशान्वये नम्रपूर्वक इथं आम्ही सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवू. एमसी न्यूज करिता विलास बेलाडकर अकोला.